बिबट्यांची संख्या वारेमाप वाढते आहे, या संदर्भामध्ये वनविभागाने काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे याबाबत आमदार सचिन आहेर काय म्हणालेत ऐकूयात. जे प्रजनन वाढलंय त्याच्यावर काय आपला प्लॅनिंग आहे? नाही, याच्यात जसं मी म्हटलं की शासनाला याच्यात बघावं लागेल. वन खात्याची लोकं येतात ज्यावेळी अशा घटना होतात, पण त्यावेळी ते प्रबोधन करतात, पण तेवढ्यापुरता तो लोकांमध्ये प्रबोधन होतोय. पण जोपर्यंत कायमस्वरूपी ह्याला इलाज करणार नाही, ज्याला मग ते कॉलरिंग आपण म्हणतो, कॉलरिंग केलं पाहिजे. ड्रोन सिस्टम्स पण आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या ड्रोन सिस्टममध्ये त्यांनी मार्किंग केली पाहिजे की बा हा त्यांचा रूट आहे किंवा हा जात आहे. ते रूट जर इकडे काय येतो आहे ह्याचाही कुठेतरी संशोधन वन खात्याच्या माध्यमातून केलं पाहिजे, की जेणेकरून त्यांना काय खायला त्या भागामध्ये मिळत नाही म्हणून तो पुढे 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 येतो आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त त्या परिसरामध्ये जिकडे त्यांचा जे कॉरिडॉर किंवा ज्याला आपण वसाहत म्हणतो आहे तिकडेच या गोष्टी जर उपलब्ध करून देण्याचं काम झालं तर ते पुढे येणार नाही. आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे की जे शहरी भागामध्ये जे खाण्यासाठी येत आहेत किंवा शेतामध्ये येऊन बसत आहेत, हा जो ॲटमॉस्फियर आहे, हा जो त्यांचा वस्तीमधला जो सहभाग आहे तो त्या भागामध्ये जर वाढून दिला तर ते पुढे येणार नाही. आणि शेवटी नसबंदी हा जरी एक विषय असला तरी देखील आता नवीनच्या कायद्याप्रमाणे त्याला किती साथ मिळेल हा प्रश्न एक निर्माण होतो, पण हाही विचार भविष्यकाळामध्ये काही लोकांच्या बाबतीत किंवा काही बिबटे जिकडे असतील ज्याची व्याप्ती बघून आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे ॲक्च्युली आत्ता असं झालं आहे की जसं आज आपण बाहेर कुठे फिरतो आपल्याबरोबर सगळीकडे श्वान असतात, तसं काही वर्षांनी बिबटे असले तर वेगळा विचार करायला लोक म्हणायला लागेल. नाही असं नाही, आपण बघितलं असेल की अनेक वेळा काही भागांमध्ये आपण पण त्यांच्या भागामध्ये जाऊन अतिक्रमण पण केलेले आहेत, ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि म्हणून त्यालाही देखील तो आपल्यातलाच एक घटक आहे असं विचार करून घेऊन, म्हणजे या पृथ्वीचा त्याइकडे तसं बघावं लागेल. अर्थात ते बघत असताना ज्याला आपण म्हणतो की एकदा जर अशा प्रकारे ज्याला ब्लड आपण म्हणतो लागली तर तो नरभक्षक होऊ शकतो, ही काळजी मला वाटते वन खात्याने घ्यायला पाहिजे. आणि आपल्या समाजातल्या लोकांना पण प्रबोधन करत असताना की त्याला प्रोत्साहन देता कामा नाही, त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायची आहेत किंवा त्यासाठी आपल्याला काही निर्बंध आपल्यामध्ये ठेवायचे आहेत का, तो विचार करावा लागेल. सर, पकडलेले जे बिबटे आहे, जुन्नरचं बिबट्या पकडला तर ते आंबेगावला सोडतो, आंबेगावचं पकडलं तर खेडला सोडतो, ही बनवाबनवी चालते. आणि मला बिबटे पकडायलाच करू नाही सर. आणि हे म्हणतात ते बरोबर आहे, पण जर आत्ता समजा आपण इथं बसलो या परिसरात आज सकाळी बिबट्या त्यांच्या पिंजऱ्यात सापडला, ते कोणालाच सांगत नाही कुठं नेला. आणि बऱ्याचशा नागरिकांचं म्हणणं आहे इथं पकडला ते 5 किलोमीटर 6 किलोमीटर अंतरावर नेतात, संध्याकाळ दिवसभर त्यांच्या ताब्यात ठेवतात, संध्याकाळी तिथं सोडून देतात, आणि साधारण बिबट्या परत त्या क्षेत्रामध्ये तो परत येत असतो. हे वन खात्यामध्ये म्हणजे मी एक प्रशासनाचा भाग राहिलो म्हणून घेऊ, त्याला तुम्हाला डायरी असते की त्याला कुठे पकडलं, किती वाजता पकडलं आणि त्याला कुठे किती सोडलं. मला वाटतं त्या विभागाच्या लोकांनी पण देखील त्याला मॉनिटर करायला पाहिजे. अनेक वेळा कदाचित डायरी एक दाखवली जात असावी आणि सोडल्या दुसऱ्या जात ठिकाणी जात असेल, कोण जाणार एवढा इंटिरियरमध्ये, कशाला लांब जायचं, असाही प्रकार कदाचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून याची दखल प्रशासनाने घ्यायला पाहिजे, तशी ती पण देखील DFO शी आम्ही स्वतः बोलू. कारण काय आलं की आत्तापर्यंत नागरिकांना जो नागरी वस्तीत जे बिबटे पकडले जातात सांगितलं जातं, जुन्नर येथील माणिकटो या निवारण केंद्रामध्ये नेलं जातं, पण तिथं निवारण केंद्रात फक्त 40 बिबट्यांची सोय ऑलरेडी गेले कित्येक वर्ष झाले, ते 40 बिबट्यांची संख्या पूर्ण आहे. म्हणजे नक्की काय होतं की परत तोच बिबट्या परत त्याच भागात फिरत राहतो. नाही, याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जो आपण जसं म्हटलं काय बिबटा पार्क किंवा कॉरिडॉर हे करण्याची ही संकल्पना आहे. आणि मला असं वाटते तोही त्याच्यातला एक भाग त्यावेळी होता, कारण आम्ही ते प्लॅन्स करत असताना त्यावेळी आमचे अगोदरचे काही लोक उपोषणला बसले होते, मी स्वतः त्याच्यामध्ये आदित्यजींशी बोलून माननीय मुख्यमंत्री त्या काळचे त्यांच्याशी बोलून तो विषय केला होता. आणि आपण प्लान पण केला होता आणि प्लानमध्ये या सर्व गोष्टीचं अंतर्भूत करण्याचा देखील नियोजित केलेला आहे. आणि मला असं वाटतं की तो प्लान जर मंजूर आज तत्वता जरी झाला पण कृतीतून जर झालं तर भविष्य काळामध्ये ह्याची कॅपॅसिटी वाढेल, निव्वळ कॅपॅसिटी वाढणार नाही. मग मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की ड्रोन मॅपिंग, कॉरिडॉर किंवा कॉलरिंग या सर्व जे गोष्टी आहेत ते त्यामध्ये समाविष्ट करता येईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या। राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या। शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।